राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार रामराव वडकुते यांनी राजीनामा दिला आहे. विधान परिषद सभापतींकडे वडकुते यांनी आपला राजीनामा काल सुपूर्द केला. रामराव वडकुते आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्याच्या चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे वडकुते यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली होती आणि या भेटीचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. यानंतर ते लवकरच भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.